33 लाख रुपये खर्चून विंचूरच्या आयुर्वेदिक दवाखान्यासाठी 3 इमारती उभारण्यात आल्या. मात्र वीज आणि पाण्याच्या कनेक्शन विना गेल्या 5 वर्षांपासून या इमारती धूळ खात पडून आहेत. नागरिकांनी यासाठी अनेकदा पाठपुरावा केला, मात्र प्रशासन लक्ष देण्यास तयार नव्हतं. अखेर ग्रामस्थांनी मदत घेतली झी हेल्पलाईनची. विंचूर हे निफाड तालुक्यातलं मध्यवर्ती गाव. गेल्या 30 ते 40 वर्षापासून या गावात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आयुर्वेदिक दवाखाना चालवला जातोय. दवाखान्यासाठी जिल्हा परिषदेच्याच वर्गखोल्या वापरल्या जात आहेत. दवाखान्याच्या इमारतीसाठी ग्रामस्थांनी सातत्यानं पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं आणि इमारतीसाठी निधी मिळाला. 33 लाख रुपये खर्चून 2015 मध्ये 3 इमारती उभ्या राहिल्या. यातील एका इमारतीत दवाखाना, दुसऱ्या इमारतीत अधिकाऱ्यांचा निवास, तर तिसऱ्या इमारतीत कर्मचाऱ्यांचा निवास अशी योजना करण्यात आली. इमारती बांधून तयार झाल्या खऱ्या, मात्र बांधकाम पूर्ण होऊन देखील त्या वापराविना तशाच पडून आहेत. कारण इमारतीमध्ये वीज जोडणी तसंच पाणी पुरवठा करण्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेलीच नाही. 33 लाख रुपये दिल्यानंतर 2015 साली इमारती 3 इमारती या पूर्ण झाल्या. परंतु आता लाईट फिटिंग अभावी या इमारतींचा धूळ खात पडलेल्या इमारती सर्व या लाईट फिटिंग नसल्या कारणे दवाखाना चालू करता येईना आम्हाला. मी जी 24 तास या वृत्तवाणीच्या माध्यमातून शासनाला एकच विनंती करतो की लवकर लवकर तुम्ही लाईट फिटिंगसाठी आम्हाला निधी द्यावा. वीज पुरवठा आणि पाणी पुरवठ्याची तरतूद करावी म्हणून ग्रामस्थांनी पुन्हा शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. मात्र अधिकारी बाबू त्यांना दाद देत नव्हते. अखेर या ग्रामस्थांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. लाईट नसल्यामुळे इथं कर्मचारी राहत नाही आणि आरोग्याला जी सुविधा मिळाली पाहिजे ती भेटत नाही. आमची शासनाला विनंती कर लवकरात लवकर लाईटची व्यवस्था करून देणे आणि गोरगरिबांसाठी सर्वांसाठी आयुर्वेदिकची सुविधा उपलब्ध होईल अशी मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो. ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेत झी हेल्पलाईनची टीम विंचूर गावात पोहोचली. दवाखान्याच्या इमारतीची पाहणी केली, ग्रामस्थांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर थेट निफाडच्या पंचायत समितीचं कार्यालय गाठलं. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. दवाखान्याच्या इमारतीतील पाणी आणि वीज पुरवठ्याची समस्या त्यांच्या कानावर घातली. लेखा शीर्षकामध्ये अडचणी निर्माण झाल्याचं सांगत ही तांत्रिक चूक सुधारू आणि लवकरात लवकर इमारतीत वीज जोडणी आणि पाणी पुरवठ्याची सोय करू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. अलगच्या खालून म्हणजे बांधकाम खात्यांनी अलगच्या खालून काहीतरी हेड तयार करून ते थोड्या दिवसानंतर काहीतरी निधी आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि नंतर ते लाईट वगैरे फिटिंग करतील आणि पाणी पुरवठा करतील, पाणी जोडणी वगैरे करतील, नंतर ते हे होईल. त्यासाठी मी स्वतः तिथं प्रयत्न केला आणि वर पत्र पण 27-11 मी दिलेलं आहे स्वतः. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे आता लवकरच दवाखान्याच्या इमारतीचा वीज आणि पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले. मात्र झी हेल्पलाईन केवळ आश्वासनावर स्वस्त बसणार नाही. जोपर्यंत दवाखान्याच्या इमारतीमधील वीज आणि पाण्याची समस्या सुटणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील. चेतन कोळस, झी मीडिया, येवला.